जगातून स्मार्टफोन गायब होणार? शरीरातच लागणार सिम कार्ड आणि चिप? नोकियाचे सीईओ आणि बिल गेट्स यांची भविष्यवाणी, स्मार्टफोन शिवाय आपला दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही। माणसानं स्मार्टफोन मध्येच जग शोधलाय। घरगुती फोन, कॉर्डलेस, साध्या मोबाईल पासून सुरू झालेला हा प्रवास 2 दशकात स्मार्टफोन पर्यंत आलाय। पण आता हेच स्मार्टफोन जगातून कायमचे गायब होऊ शकतात। भविष्यात स्मार्टफोन ऐवजी माणसाच्या शरीरावरच सिम कार्ड आणि चिप लागणार आहे। हे भाकीत आम्ही वर्तवलं नाहीये, तर चक्क नोकियाचे सीईओ आणि बिल गेट्स यांनी हे भाकीत वर्तवलंय। स्मार्टफोनचं भविष्य कसं असेल यावर चर्चा सत्रात नोकियाचे सीईओ पेक्का लंडमार्क। नमो होम्योपैथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है। नमो होम्योपैथी आरोग्य संजीवनी। आणि मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स यांनी काही भाकीत वर्तवली आणि त्यानुसार 2030 पर्यंत 6G टेक्नॉलॉजी आलेली असेल। स्मार्टफोनची जागा स्मार्टवॉच, स्मार्ट ग्लासेस घेतील। शरीरावर लागलेले इलेक्ट्रिक टॅटू स्मार्टफोनना रिप्लेस करू शकतात। शरीरात किंवा शरीरावर लागलेल्या चिपद्वारे स्मार्टफोन मधील फीचर्स मिळतील। सध्या न्यूरालिंक चिपचा प्रयोग माकडांवर सुरू आहे। न्यूरालिंक ब्रेन चिपद्वारे माकडं कॉम्प्युटरवर टायपिंग करू शकतात। तेच तंत्रज्ञान मानवी शरीराच्या बाबतीत वापरलं जाईल। स्मार्टफोन मधील फीचर्स स्मार्ट ग्लासेस किंवा ब्रेन चिप मध्ये मिळतील। ही टेक्नॉलॉजी युजर्सच्या शरीरातून माहिती गोळा करत राहील। स्मार्टफोन हा माणसाच्या जगण्याचा एक भाग झालाय, पण आता हाच स्मार्टफोन जगातून हद्दपार होण्याची शक्यता आहे। अर्थात हा बदल व्हायला अजून 8-10 वर्ष लागतील असाही अंदाज आहे। ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास। सह्याद्रीची उंची म्हणजे Zee 24 तास।